नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक यमजे शेख्स इंग्लिश अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, TCS IBPS क्वेश्चन पेपर हे बुकमधील ही दुसरी क्वेश्चन पेपर आपण सॉल्व करणार आहोत. तर चला बघूयात क्वेश्चन नंबर सेकंड. कोणती क्वेश्चन पेपर आहे ती? DMER आहे, फार्मासिस्ट वरिष्ठ लिपिक आहे. एक्झामची डेट आहे 17/6/2023 आणि एक्झामचा टाईम होता 4 वाजेला 4 वाजून तर 5:30 वाजेपर्यंत, म्हणजे 4 PM to 5:30 PM इतका तो वेळ होता. तर चला बघूयात आपण आता ही क्वेश्चन पेपर. हे पुस्तक आहे, हे तर ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे. आता इथं बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण घेत आहोत. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय म्हणतो आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम, अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द, ऑफ द वर्ड इन ब्रॅकेट इन द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे खाली दिलेल्या शब्दामध्ये किंवा खाली दिलेल्या वाक्यामध्ये अँटोनिम्स कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे, ते वाक्य कोणतं आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता रोहिणी वॉज ॲप्स्टेमियस, याचा उच्चार व्यवस्थित बघा, ॲप्स्टेमियसचा अर्थ काय होतो? मितहारी, काय संयमी, मितहारी. अ पर्सन हु इज व्हेरी रिझर्व इन स्पीकिंग, इन इटिंग, इन फूड ड्रिंक्स. याच्यामध्ये जो मितहारी असतो, कमी प्रमाणात कोणती गोष्ट घेतो, त्याला आपण काय म्हणतो? ॲप्स्टेमियस असं म्हणतो. ठीक आहे. इन हर लंच अँड ॲट व्हेरी लिटल थ्रू आउट द आफ्टरनून. मग लक्षात आलं, हे याला आपण काय म्हणूयात? याला म्हणूया आपण संयमी. ठीक आहे. किंवा याला आपण काय म्हणूया? मितहारी असंही म्हणूया. ठीक आहे, आपण याला म्हणूयात. तर याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द बघायचा आहे. काय बघायचा आहे? विरुद्धार्थी शब्द आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, आता बघूयात मग. आता ॲसेटिक आपण कोणाला म्हणतो? जो काय असतो, साधू असतो, संन्यासी असतो, त्याला आपण ॲसेटिक असं म्हणतो. त्याला आपण एकतर मंक, त्याला समानार्थी शब्द आहे मंक किंवा हर्मिट. ठीक आहे, साधू तपस्वी किंवा त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण संन्यासी देखील म्हणतो. लक्षात घ्या, संन्यासी देखील म्हणतो. ठीक, हा पहिला शब्द झाला. मग ॲप्स्टेमियसला हा शब्द येईल का? हा शब्द याला येणार नाही. दुसरं सिवियर म्हणजे काय? सिवियरला आपण कठोर, कडक आपण म्हणतो, शिस्तीच्या बाबतीत कडक असं म्हणतो. तर याला आपण म्हणतो हार्श, किंवा आपण त्याला असं डिसिप्लिन्ड असंही म्हणूयात. आपण डिसिप्लिन्ड असं देखील म्हणूयात त्याला, डिसिप्लिन्ड असं देखील त्याला आपण म्हणूयात. म्हणजे कठोर, कडक शिस्तीचा असा कशाचा अर्थ होतो? सिवियरचा अर्थ होतो. लक्षात घ्या, म्हणजे त्याच्याशी जवळचं जुळणारं जो भाग आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. पुढचं बघा, रिस्ट्रेंड म्हणजे काय? रिस्ट्रेनचा अर्थ होतो रिझनेबल, किंवा त्याला आपण काय म्हणतो? माइल्ड असं म्हणतो आपण त्याला. रिझनेबल किंवा माइल्ड म्हणजे आपण याला काय म्हणतो? आपण याला काय म्हणूयात? म्हणजे हा आत्मसंयमन करणारा असतो, सौम्य असतो. आत्मसंयमन करणे किंवा असा असतो. आणि याच्यात बघा, सेल्फ इंडल्जंट. आता सेल्फ इंडल्जंट हा शब्द बघा, हा काय असतो बघा? ॲप्स्टेमियस हा काय असतो? संयमित असतो, संयमी असतो, मितहारी असतो. पण सेल्फ इंडल्जंट हा जो असतो, हा काय असतो? म्हणजे बघा, हा कमी बोलणारा असतो, कमी खाणारा असतो, असा त्याचा अर्थ असतो. आणि सेल्फ इंडल्जंट हा जो असतो, हा ग्रीडी असतो. ग्रीडी म्हणजे लोभी असतो. काय असतो? लोभी असतो, सुखलोलूप असतो. मग विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये हे ॲप्स्टेमियसचा विरुद्धार्थी शब्द येईल कोणता? 4 नंबरचा. लक्षात आलं? म्हणजे हा कसा आहे? मितहारी असतो, रिझर्व असतो, कोणतीही गोष्ट जास्त करत नाही, असा त्याचा अर्थ आहे. मग हा काय आहे? जो सेल्फ इंडल्जंट आहे हा काय असतो? लोभी असतो, सुखलोलूप असतो. लक्षात घ्या. मग याचं उत्तर काय येईल? या प्रश्न क्रमांक 1 उत्तर काय येईल? 4. इथं विचारला होता आपल्याला ॲप्स्टेमियसचा विरुद्धार्थी काय, तर ॲप्स्टेमियसचा विरुद्धार्थी आहे सेल्फ इंडल्जंट म्हणजेच ग्रीडी, लोभी असं आपण मराठीत म्हणतो. मग लक्षात आलं, प्रश्न क्रमांकाचं उत्तर 1 उत्तर आलं 4. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 2 बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. म्हणजे रिकामी जागा भरण्यासाठी योग्य पर्याय निवडा, असा वाक्याचा अर्थ आहे दुसरा प्रश्न. आता त्याच्यात बघा, माय ग्रेट ग्रँड अंकल डाईड, म्हणजे माझे मोठे काका वारलेत. आता इथं ऑप्शन दिलेत, एअरलेस, हेअरलेस, आता इथं बघा,
हा जो चौथा जो शब्द आहे आता हेअरलेसचा अर्थ होतो इथे केस नसणे टकल्या बाल्ड असा अर्थ होतो. याचा अर्थ काय होतो बाल्ड म्हणजेच आपल्या भाषेत म्हणतो त्याला टकल्या ठीक आहे असा अर्थ होतो. आता हा हेअरचा अर्थ होतो ससा हेअरलेस हा पण इथं अर्थ येणार नाही. एअरलेस म्हणजे हवा नसणे लक्षात असा अर्थ होतो. म्हणजे माझे अंकल वारले म्हणजे माझे अंकल ज्यावेळेस वारले त्यांना कोणीही वारस नव्हतं वारसाविना ते वारले म्हणजे कोणतंच त्यांचं अपत्य मागे पुढे नव्हतं असं त्या वाक्याचा अर्थ आहे. मग त्याला आपण एअरलेस म्हणजे विदाऊट एअर विदाऊट एअर लक्षात घ्या. हा जो एअर आहे याचा अर्थ होतो वारस आलं लक्षात. म्हणजे ज्यावेळेस ते वारलेत त्यांना कोणीच वारस नव्हतं कोणीच अपत्य वगैरे नव्हतं किंवा त्यांच्या मागे कोणी नव्हतं असं त्या वाक्याचा अर्थ आहे. मग एअरलेस हे ऑप्शन येते येईल एअर एअरलेस ठीक आहे एअरलेस असं तिथे येईल. एअरलेस म्हणजे वारसाविना वारसाहीन असा त्याचा अर्थ होतो. डन. मग प्रश्न क्रमांक 2 उत्तर आलं 4 ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3 बघा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. अँटोनिम आहे आता इथे बघा काय दिला शब्द अँटोनिम शब्द कोणता दिला एफिमेरल एफिमेरल एफिमेरलचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. एफिमेरलचा अर्थ होतो टेम्पररी शॉर्ट किंवा शॉर्ट लिव्ड असं त्याला आपण म्हणतो. आता याला लक्षात घ्या टेम्पररी किंवा त्याला टेम्पररी किंवा शॉर्ट किंवा त्याला दुसरा शब्द आपण असंही म्हणू शकतो शॉर्ट लिव्ड असं त्याला आपण शब्द म्हणतो. यालाच मराठीत आपण काय म्हणतो क्षणभंगूर म्हणतो अल्पकाळ टिकणारे असं आपण म्हणतो किंवा तात्पुरत्या स्वरूपात असणारं असं म्हणतो. कशाला इफिमेरलला. आपल्याला काय त्याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे हे लक्षात आलं. कारण मी पाचही म्हणजे व्होकॅब्युलरी असेल तर त्याचे शब्दाचा प्लस त्याच्या खाली जे चार शब्द दिलेत त्याचा मराठीत आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला मिनिंग एक्सप्लेन करून देणार आहे. मी लक्षात आलं पहिलं इफिमेरलचं. आणि दुसरं बघा इटर्नल आहे. इटर्नलचा अर्थ काय होतो म्हणजे शाश्वत असतं त्याला आपण काय म्हणतो कॉन्स्टंट म्हणतो किंवा परमनंट म्हणतो ठीक. आता कॉन्स्टंट कॉन्स्टंट किंवा त्याला आपण काय म्हणतो परमनंट म्हणतो लक्षात घ्या. म्हणजे आपण त्याला शाश्वत असं म्हणतो किंवा चिरकाल टिकणार आहे असा म्हणतो लक्षात घ्या. कोणाला एटर्नलला. पुढे पुढे दुसरं बघा. आता इथं बघा हे काय आहे एफिमेरल म्हणजे टेम्पररी बरोबर. इफिमेरल म्हणजे काय टेम्पररी आणि एटर्नल म्हणजे काय कॉन्स्टंट परमनंट ऑल टाईम असं आपण म्हणतो किंवा त्याला पेरिनियल असं देखील म्हणतात नेहमी टिकणारे. आता ह्यामध्ये लक्षात घ्या इफिमेरलचा विरुद्धार्थी शब्द काय आला इटर्नल. कारण दिसते तुम्हाला टेम्पररी कॉन्स्टंट परमनंट इथं दिसते म्हणजे हा विरुद्धार्थी शब्द झाला. बाकीचे शब्दाचे अर्थ देखील बघूयात. ट्रान्झिटरी म्हणजे काय ट्रान्झिटरी हा पण क्षणभंगूरच असतो टेम्पररी असतो लक्षात घ्या. टेम्पररी असतो हा पण शॉर्ट लिव्ड असतो लक्षात घ्या ठीक आहे. शॉर्ट लिव्ड असतो म्हणजेच आपण त्याला काय म्हणू तात्पुरता असं आपण म्हणूया त्याला क्षणभंगूर असं म्हणूया त्याला आपण ठीक आहे. हां इथं झाला. आणि तिसरा शब्द बघा टेम्पररी म्हणजेच काय टेम्पररी म्हणजेच काय काय म्हणतो आपण त्याला शॉर्ट लिव्ड हंगामी तात्पुरते आपण काय शॉर्ट लिव्ड आहे लक्षात घ्या तात्पुरते आहे लक्षात घ्या. आणि चौथा जो आहे मॉर्टल मॉर्टल म्हणजे आपण हा शब्द खूप वेळेस बघितलेला आहे. मॉर्टल म्हणजे काय ट्रान्झियंट मॉर्टल म्हणजे काय ट्रान्झियंट किंवा आपण त्याला आणखी ट्रान्झियंट असं म्हणतो किंवा आपण आणखी त्याला काय म्हणतो टेम्पोरल अर्धली असं देखील म्हणतो. टेम्पोरल किंवा अर्थली असं देखील म्हणतो ठीक आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो याचा अर्थ होतो मर्त्य नश्वर मरणाधीन. याचा अर्थ काय मर्त्य नश्वर मरणाधीन लक्षात घ्या. मर्त्य नश्वर मरणाधीन. आता या मॉर्टलचा अर्थ होतो ज्याला मृत्यू अटळ आहे असा म्हणजे मृत्यू अटळ आहे असा त्याचा अर्थ होतो. पण जर समानार्थी शब्द बघितले तर असे येतात. तर मग आता इथं बघितलं आपण काय शब्द विचारला होता आपल्याला अँटोनिम विचारला होता कशाचा इफिमेरलचा. इफिमेरल म्हणजे टेम्पररी किंवा शॉर्ट लिव्ड किंवा शॉर्ट तर त्याचा विरुद्धार्थ काय इटर्नल. इटर्नल म्हणजे काय कॉन्स्टंट परमनंट शाश्वत चिरकाल टिकणारे. मग लक्षात आलं प्रश्न क्रमांक 3 उत्तर आलं 1 3 उत्तर काय आलं 1 आलं. चलो नेक्स्ट पुढे बघा मग प्रश्न क्रमांक 4 बघा.
सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. डन. डॅश 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 स्वीट सीट क्वाइटली ऑर लिव द मिटिंग. आता इथं काय दिलं आहे, ऑर दिलं आहे. मी तुम्हाला अगोदर शिकवताना सांगितलं होतं की ह्या पेअर्स असतात, म्हणजे आपण म्हणतो पेअर कशा असतात बघा, इदर ऑर, निदर किंवा नायदर, नॉर नॉर, नॉट ओनली नॉट ओनली बट ऑल्सो, नॉट ओनली बट ऑल्सो. ठीक आहे. नो सुनर दॅन, हार्डली हार्डली किंवा स्केअर्सली वेन, अशा काय असतात, ह्या पेअर असतात. आता इथं काय आला, ऑर आला. मग याची पेअर कोणासोबत आहे, याची पेअर आहे आयदरसोबत. वाक्याच्या सुरुवातीला काय येणार, वाक्याच्या सुरुवातीला काय येणार, इदर किंवा आयदर येणार. लक्षात आलं, मग काय आलं, मग इदर किंवा आयदर येणार. मग एल्स येणार नाही, बट येणार नाही, अदरवाईज येणार नाही, मग इथे काय येणार, आयदर येणार. पेअर लक्षात घ्या, याच्यावरून हे लक्षात ठेवायचं, याचं एक्सप्लेनेशन हे आहे. लक्षात आलं, ठीक आहे. चला मग पुढे प्रश्न क्रमांक 4 उत्तर आलं 2. आता विद्यार्थी मित्रांनो, 5 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन असा आहे, पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स आर गिवन बिलो इन जंबल्ड ऑर्डर. बिलो इन जंबल्ड ऑर्डर म्हणजे पॅरा जंबलचा हा क्वेश्चन आहे. अरेंज द पार्ट्स इन द कोहेरंट करेक्ट ऑर्डर टू फॉर्म ए मिनिंगफुल सेंटेन्स. आता काय करायचं आहे, आपल्याला एक वाक्य बनवायचं आहे, अर्थपूर्ण एक वाक्य बनवायचं आहे. म्हणजे हा क्वेश्चन कशावर आहे, हा क्वेश्चन पॅरा जंबलवर आहे, लक्षात घ्या. ठीक, पॅरा जंबल. आता यामध्ये बघा, आता स्टार्टिंग दिला, पॉईंट काय दिला आहे, द कॉमन पीपल. द कॉमन पीपल हा स्टार्टिंग पॉईंट दिला आहे, लक्षात घ्या. आणि 4 आपल्याला दिले आहेत, ए बी सी डी. तर द कॉमन पीपल जो दिला आहे हा सब्जेक्टचा पार्ट आहे. काय आहे, सब्जेक्ट आहे. आणि सब्जेक्ट आल्यानंतर त्या भागानंतर क्रियापद यायला पाहिजे, म्हणजेच काय यायला पाहिजे, व्हर्ब यायला पाहिजे. मग येथे व्हर्ब कोणतं, ह्या 4 ऑप्शनमध्ये व्हर्ब कोणतं आहे, व्हर्बचं स्टार्टिंग बीपासून होत आहे. बरोबर आहे, म्हणजे स्टार्टिंग कोणतं आलं, हे सुरुवातीला दिलेले वाक्य हे आहे, मग स्टार्टिंग कोणतं आला, बी आला. बरोबर आहे. वे आर मेड टू टेक इंटरेस्ट, मेड टू टेक इंटरेस्ट. बरोबर आहे. आणि इंटरेस्ट नंतर पुढचा कोणता पार्ट येईल तो आपण बघूयात. आता द कॉमन पीपल वे आर मेड टू टेक इंटरेस्ट. आता इन 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 चार ठिकाणी दिलं आहे. इंटरेस्टसोबत जर सेट प्रेपोजिशन बघितला तर इन येतो, परंतु या वाक्याला जुडवून ठेवणारं वाक्य कोणतं येईल, तर बघूयात कोणतं येईल ते. वे आर मेड टू टेक इंटरेस्ट इन द मॅनर इन विच दे वेअर गवन. परत दुसरं वाक्य आलं, हे दुसरं वाक्य आलं, म्हणजे हे पहिलं आलं, हे दुसरं आलं, म्हणजेच क्रम काय झाला, क्रम काय झाला याचा, याचा क्रम झाला बी ए असा झाला. त्याच्यानंतर इथपर्यंत आला गवन. परत गवन सोबत इन हे प्रेपोजिशन येतं. गवन इन द टॅक्सेस दे पेड, म्हणजे ही जो ही डी हा पार्ट येईल, म्हणजे इथे आला डी आला. मग उरलं काय, आता उरलं काय, इन द रिटर्न दे गॉट फ्रॉम दोज टॅक्सेस. लक्षात घ्या, मग याच्यात काय आलं पाहिजे, बी ए डी सी. बी ए डी सी हे कोणत्या ऑप्शनमध्ये आहेत ते आपण बघूयात. बी ए डी सी असं ऑप्शन यायला पाहिजे. ते कोणत्या ऑप्शनमध्ये आहेत, बी ए डी सी, बी ए डी सी हे 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 5 उत्तर काय आलं, प्रश्न क्रमांक 5 उत्तर आलं 2. अगोदर आपण काय घेतला, सब्जेक्ट पार्ट घेतला. सब्जेक्ट पार्ट नंतर येतो व्हर्ब पार्ट. व्हर्ब पार्ट वेअरचा होता, बीने सुरुवात झाली होती. नंतर इंटरेस्ट, नंतर इंटरेस्टेड इन असं आपण म्हणतो. मग त्यात काय होता, बी नंतर काय आला, मग लक्षात घ्या, बी आला. बी नंतर काय आला, मग बी नंतर आला ए पार्ट, इन द मॅनर इन विच दे वेअर गवर्न. या पद्धतीने याचं उत्तर आलं 2. पुढे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6 बघा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट, वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन फ्रेज. म्हणजे जी फ्रेज दिलेली आहे त्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन कोणतं येईल ते आपल्याला बघायचं आहे. तर काय आहे फ्रेज बघा, वन हू हाईड्स अवे ऑन अ शिप टू ऑप्टेन अ फ्री पॅसेज. म्हणजे फुकटचा प्रवास करण्यासाठी जो जहाजात लपतो त्याला आपण काय म्हणतो असा त्याचा प्रश्न आहे. म्हणजे आपल्या भाषेत आपण त्याला काय म्हणतो, डब्ल्यू टी म्हणतो, म्हणजे विदाऊट तिकीट म्हणतो. आता विदाऊट तिकीटला या 4 शब्दापैकी वन वर्ड कोणता येतो ते बघूयात. आता पहिला ह्याच्यात शब्द दिला आहे स्टोकर, दुसरा कॉम्पोजिटर, तिसरा शिप राईट, आणि चौथा आहे
चौथा जो आहे स्टो अवे. तर याच्यामध्ये बघा स्टोकर हा काय असतो. आता मी चारही शब्द तुम्हाला अगोदर समजून देतो. स्टोकर अ पर्सन हुज जॉब इज टू ॲड कोल ऑर फ्यूल इन द फायर. म्हणजे असा कामगार जो भट्टी असते, विटांची भट्टी असते किंवा एखादी कारखाना असेल, त्या कारखानामध्ये एखादी भट्टी चालू असताना जो इंधन टाकतो असा कारागीर जो असतो किंवा कामगार असतो त्याला आपण स्टोकर असं म्हणतो. दुसरं कॉम्पोजिटर म्हणजे हा टाईप सेटर असतो, म्हणजे हा मुद्रणाचे खिळे जुळवणारा असतो कॉम्पोजिटर. आणि हा शिपराईट हा कोण असतो, म्हणजे जो जहाज बांधणी करतो त्याला शिपराईट असं आपण म्हणतो. आणि हा स्टो अवे जो आहे म्हणजे चोरून प्रवास करणारा, म्हणजे बसमध्ये असेल, बसमध्ये असेल, जहाजामध्ये असेल, रेल्वेमध्ये असेल, जो चोरून प्रवास करतो म्हणजे WT म्हणजे विदाऊट तिकीट प्रवास करतो त्याला आपण काय म्हणतो, स्टो अवे असं म्हणतो. आता याच्यात बघूया स्टोकर म्हणजे काय. पहिली गोष्ट याला आपण म्हणतो अ पर्सन. आता याच्यात बघा अ पर्सन हुज जॉब इज टू ॲड, अ पर्सन हुज जॉब टू ॲड फ्यूल इन द फायर. हा झाला, ठीक आहे. म्हणजेच थोडक्यात आपण याला वर्कर म्हणूयात. दुसरा आहे याला आपण काय म्हणूयात, टाईप सेटर म्हणूयात याला, टाईप सेटर्स. आणि जे दुसरं आहे शिपराईट, अ पर्सन हू बिल्ड्स शिप. आणि हा स्टोप अवे आहे अ पर्सन हू ट्रॅव्हल्स विदाऊट तिकीट. लक्षात आलं. मग या वन वर्ड सबस्टिट्यूशन कोणता येईल याचा, याचा वन वर्ड सबस्टिट्यूशन येईल चौथा पर्याय. म्हणून प्रश्न क्रमांक 6 उत्तर काय आलं, 4 आलं. डन. हां, आता प्रश्न क्रमांक 7 बघा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. काय विचारलं आहे आपल्याला, अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द विचारला आहे, विरुद्धार्थी शब्द विचारला आहे. आता याच्यात विरुद्धार्थी शब्दांचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, दिलेला शब्द अतिशय काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. आता दिलेला शब्द कोणता आहे आपल्याला, अनस्क्रिप्युलस आहे. अनस्क्रिप्युलस म्हणजे काय, अनस्क्रिप्युलसचा अर्थ होतो करप्ट किंवा डिसऑनेस्ट असा होतो. म्हणजेच याला आपण काय म्हणतो, यालाच मराठीत आपण काय म्हणतो, नीतीभ्रष्ट असं म्हणतो. नीतीभ्रष्ट किंवा आपण त्याला आणखी काय म्हणतो, तत्वहीन असं देखील म्हणतो. लक्षात घ्या, तत्वहीन असं देखील म्हणतो. ठीक आहे, हा काय आहे, अनस्क्रिप्युलस आहे. दुसरं आहे डेडिकेटेड हा काय असतो, हा डिवोटेड असतो, कमिटेड असतो, डेडिकेटेड असतो. ठीक आहे, आणि कमिटेड असतो, लक्षात घ्या. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, एकनिष्ठ असं म्हणतो. पुढचा जो आहे शब्द कनसायन्शियस हा काय असतो, हा ऑनेस्ट असतो, मोरली स्ट्रॉंग असतो, स्ट्रिक्ट असतो. मग आपण याला काय म्हणूयात, ऑनेस्ट स्ट्रिक्ट. आणि मोरली जो स्ट्रॉंग असतो, म्हणजे मोरली स्ट्रॉंग म्हणजे काय, की जो नीतीतत्वदृष्ट्या काय असतो, अतिशय ऑनेस्ट असतो, त्यालाच आपण काय म्हणतो, कनसायन्शियस असं म्हणतो. बरं, इमानदार असतो तो. काय असतो, इमानदार असतो तो, ऑनेस्ट इमानदार असतो. डन. मग याचं विरुद्धार्थी काय येईल, हे 2 नंबरचं येईल. तिसरं आणि चौथं बघूयात. सिंगल माइंडेड आपण कोणाला म्हणतो, सिंगल माइंडेड हा डिटरमाइंड असतो, निश्चयी असतो, करारी असतो. याला आपण काय म्हणतो, डिटरमाइंड. लक्षात घ्या, डिटरमाइंड. ठीक आहे, डिटरमाइंड म्हणजेच करारी, निश्चयी असा त्याचा अर्थ होतो, लक्षात घ्या. आणि पुढचा जो शब्द आहे सुपरफ्लुअस म्हणजे काय, जे अनावश्यक असतं, जास्तीचा असतो, त्याला आपण एक्सेसिव्ह किंवा सरप्लस असं म्हणत असतो. म्हणजे याचा अर्थ बघा, एक्सेसिव्ह किंवा सरप्लस म्हणजे अधिकचा किंवा जास्तीचा असा जो असतो त्यालाच आपण काय म्हणतो, सुपरफ्लुअस असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे चारही शब्दांचे तुम्हाला मी सगळे अर्थ लिहून दिलेत, इंग्लिशमध्ये देखील त्यांचे अर्थ लिहून दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो,
अँटोनिम काय आहे? अनस्क्रिप्युलसचा अनस्क्रिप्युलसचा अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द काय आला? कनसायन्शियस हा आला. मग प्रश्न क्रमांक 7 उत्तर आलं 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8 बघा. प्रश्न क्रमांक 8 बघा, याच्यामध्ये बघा काय दिला आहे प्रश्न. चूज द ऑप्शन विथ द करेक्ट पंक्चुएशन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. कशावर प्रश्न विचारला आहे? करेक्ट पंक्चुएशनवर प्रश्न विचारला आहे. क्वेश्चन अतिशय आपण काळजीपूर्वक वाचायला पाहिजे मित्रांनो, ठीक आहे. कशावर विचारला आहे प्रश्न? पंक्चुएशन विचारला आहे. प्रश्न काय बघा. ॲज मॅकबेथ लेफ्ट द रूम ही हर्ड अनदर व्हॉइस विच क्राईड स्लीप नो मोर मॅकबेथ हॅज मर्डर्ड स्लीप. आता हे बघा, आपल्याला याच्यात प्रॉपर काय टाकायचं आहे? पंक्चुएशन टाकायचे आहेत. प्रॉपर काय टाकायचं आहे? पंक्चुएशन टाकायचं आहे. आता पहिलं वाक्य बघा. ॲज मॅकबेथ लेफ्ट द रूम ही हर्ड अनदर व्हॉइस विच क्राईड स्लीप नो मोर मॅकबेथ हॅज मर्डर्ड स्लीप. आता याच्यात बघा, ॲज मॅकबेथ लेफ्ट द रूम ही हर्ड अनदर व्हॉइस. आता इथे लक्ष द्या, इथं परत कॉमाची गरज नाही आहे, म्हणजे पहिलं वाक्य चुकलं. परत जेथे कॉमाची गरज आहे तिथं पाहिजे, आणि डबल युनिटेड कॉमा म्हणजे तोंडचं जे वाक्य असतं ते पहिलं अक्षर आपण कॅपिटल लिहितो, हे स्लीप कॅपिटल नाही आहे म्हणून चुकलं. दुसरं वाक्य बघा. ॲज मॅकबेथ लेफ्ट द रूम ही हर्ड अनदर व्हॉइस, म्हणजे मॅकबेथ खोलीतून बाहेर पडताच त्याला दुसरा आवाज ऐकू आला. हां, जो ओरडत होता आता झोपू नका. इथे वाक्याचं ट्रान्सलेशन असं आहे, आता झोपू नका, मॅकबेथने झोपेचा खून केलेला आहे. लक्षात घ्या, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे ही इथंच मी त्याचं ट्रान्सलेशन केलं होतं वास्तवच्या सुरुवातीलाच, तर लक्षात घ्या. आता इथं बघा मग काय काय चुकलं आहे आपलं. आता दुसरं वाक्य बघा. ॲज मॅकबेथ लेफ्ट द रूम ही हर्ड अनदर व्हॉइस विच क्राईड स्लीप नो मोर मॅकबेथ हॅज मर्डर्ड स्लीप. आता इथं बघा, ॲज मॅकबेथ लेफ्ट द रूम ही पहिली घटना आहे. थोडा वेळ तिथं थांबलो आहे, कॉमा घेतला आहे, बरोबर आहे. ही आता कॉमानंतर येणारा जो पहिला शब्द असतो तो कॅपिटल नसतो, असं स्मॉल असतो, तर बरोबर इथं आला आहे ही. येथे जर कॅपिटल राहिला असता ही, तरी हे वाक्य चुकलं असतं, लक्षात घ्या. ही हर्ड अनदर व्हॉइस विच क्राईड. मी इथं परत आपण थांबलो, इथं कॉमा घेतला आहे, म्हणजे तोंडचे वाक्य आहेत ते आपण डबल युनिटेड कॉमामध्ये लिहिले आहेत. मग तोंडचं वाक्य स्लीप, इथं एस कॅपिटल आला आहे, डबल युनिटेड कॉमा सुरुवातीला ठेवला आहे. स्लीप नो मोर म्हणजे हे भावना अतिरेकेमुळे व्यक्तीच्या तोंडातून अचानकपणे शब्द बाहेर पडला आहे. स्लीप नो मोर म्हणजे एक्सक्लेमेटरी मार्क इथे दिला आहे, म्हणजे एक्सक्लेमेटरी सेन्स तिथे आहे म्हणून एक्सक्लेमेटरी मार्क दिला आहे. पुढे एक्सक्लेमेटरी मार्क नंतर येणारं पहिलं लेटर हे कॅपिटल असतं, परंतु मॅकबेथ हे प्रॉपर नाऊन असल्यामुळे त्याचं स्थान कुठेही असो ते कॅपिटलच येणार. मॅकबेथ हॅज मर्डर्ड स्लीप, वाक्य येथे संपलं, फुलस्टॉप दिला आणि डबल युनिटेड कॉमा कम्प्लीट केला, म्हणजे हे 100% 2 नंबरचं जे वाक्य आहे अकॉर्डिंग टू पंक्च्युएशन मार्क हे करेक्ट आहे. मग बाकीचं आपण बघण्याची गरज नाही आहे, हे करेक्ट आहे तर हे इनकरेक्ट असतील, म्हणून प्रश्न क्रमांक 7 उत्तर 8 उत्तर काय आलं? 2 आलं. क्लिअर? नेक्स्ट चला पुढे. प्रश्न क्रमांक 9 बघा. पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स आर गिवन बिलो इन जंबल्ड ऑर्डर, म्हणजे पॅरा जंबलचं वाक्य आहे, लक्षात घ्या. कसलं वाक्य आहे? पॅरा जंबलचं वाक्य, लक्षात घ्या मित्रांनो. डन. अरेंज द पार्ट्स ऑफ इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म ए मिनिंगफुल सेंटेन्स. अरेंज द पार्ट्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म ए मिनिंगफुल सेंटेन्स, म्हणजे वाक्याचा अर्थ व्यवस्थित बसण्यासाठी एक मिनिंगफुल वाक्य तयार करा, असा त्याचा अर्थ आहे. मग बघायच्यात. आर्किटेक्चर इज अ फॉर्म, म्हणजे पॅराजम्बलचं वाक्य. आर्किटेक्चर इज अ फॉर्म हे तुम्हाला दिलेलं वाक्य आहे. फॉर्मच्या नंतर कोणतं प्रेपोजिशन येतं? फॉर्म ऑफ, म्हणजे च्यापासून बनलेला, अशी ही सेट प्रेपोजिशन येतं. ऑफ, ऑफची सुरुवात कुठे? ऑफची सुरुवात कुठे आहे? ऑफची सुरुवात येथे आहे, ठीक आहे. म्हणजे ऑफ इथे सुरुवात आहे, म्हणजे सीने वाक्य सुरू होईल. आता जर आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळत असेल सीने, म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं सीने, त्याचं येईल म्हणजे एलिमिनेशनचे आपल्याला उत्तर मिळालं. कशावरून? फॉर्म नंतर ऑफ हे प्रेपोजिशन येत असतं. तर आता आपण मागे जाऊयात, ठीक आहे. सीने उत्तर इथं सुरू झालं, ठीक आहे. आता पुढे काय आहे? पुढे काय बघा, एक एक वाक्य आपण व्यवस्थित बघायचं आहे. त्याच्यानंतर बघा, हे झालं ऑफ क्रिएचर एक्सप्रेशन. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर ए बी डी यापैकी काय येईल बघा, क्रिएटिव्ह एक्सप्रेशन. नंतर आता हे एक्सप्रेशन हा काय नाऊन आहे, त्याला जोडणारा जर आपण क्लॉज घेतला, कंजंक्शन घेतलं, तर काय येणार? दॅट अलाउज इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे त्याच्यानंतर सीच्या नंतर काय येणार आहे? ए येणार आहे, म्हणजेच 2 नंबरला हा येणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर
या वाक्याला जोडण्याचं कोणतं आहे? इंडिव्हिज्युअल्स. त्याच्यानंतर वाक्य जोडणारा काय? टू ट्रॅव्हल, हां, टू ट्रान्सलेट देअर आयडियाज, विजन्स अँड कॉन्सेप्ट. म्हणजे हे वाक्य येथे जोडत आहे, म्हणजे हे काय? डी 3 नंबरवरील. डन. डी काय? 3 नंबरवरील. आता पुढे बघा, चौथं मग कोणतं येईल? राहिलं कोणतं आहे? राहिलं कोणतं आहे? राहिलं बीच आहे. बीच आहे सी ए डी बी. मग ऑलरेडी आपलं कशाने उत्तर मिळालेलं होतं? एलिमिनेशन मेथडने हे उत्तर आपल्याला मिळालं होतं. या प्रश्नाचा अर्थ असा आहे, वास्तुकला, मागे येतो थोडं, वास्तुकला हा सर्जनशील अभिव्यक्तीचा प्रकार आहे जो व्यक्तींना त्याच्या कल्पना आणि संकल्पना मूर्त संरचनामध्ये अनुवादित करण्यास काय करतो? अनुमती देतो, संमती देतो, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. लक्षात आलं? या सगळ्या वाक्याचा अर्थ असा आहे आणि तो क्रम कशाने जुळतो आहे? सी ए डी बी असा जुळतो आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 9 उत्तर आलं 2. आता प्रश्न क्रमांक 10 बघा. प्रश्न क्रमांक 10 बघा काय म्हणतोय. प्रश्न क्रमांक 10 बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. करेक्ट ऑप्शन याच्यामध्ये कोणते आहे ते आपल्याला भरायचं आहे. द बेल डॅश डॅश वेन वी एंटर्ड द क्लास. द बेल डॅश डॅश वेन वी एंटर्ड द क्लास. आता याच्यामध्ये बघा, रिकाम्या जागेनंतर जो क्लॉज आहे तो सिम्पल पास्ट टेन्स आहे. लक्षात घ्या, सिम्पल पास्ट टेन्सचा आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, जर दुसऱ्या क्लॉजमध्ये सिम्पल पास्ट असेल तर आपलं एक कॉमन सेन्स आपल्याला म्हणतो की पुढे पण काय यायला पाहिजे? पास्ट टेन्सच यायला पाहिजे. आता याच्यामध्ये पास्ट टेन्स दाखवणारे ऑप्शन्स कोणती आहेत? हे गेलं, हे गेलं, उरले कोणते? 2. बरोबर आहे. आता यामध्ये फर्स्ट ॲक्शन, सेकंड ॲक्शन असा प्रकार आहे, जर भूतकाळात 2 घटना घडत असतील, जी घटना अगोदर घडलेली असते फर्स्ट ॲक्शन, ती जी फर्स्ट ॲक्शन असते ती कशामध्ये असते? फर्स्ट ॲक्शन जी असते ती परफेक्ट पास्टमध्ये असते. कशामध्ये असते? परफेक्ट पास्टमध्ये असते. आणि परफेक्ट पास्टचा फॉर्म्युला असतो सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. लक्षात घ्या, आता यामध्ये रिंग हे क्रियापद आहे. रिंगचं पहिलं रूप रिंग, दुसरं रँग, तिसरं रंग आहे. तर लक्षात घ्या, हॅड बरोबर तिसरं रूप काय येणार? रंग येणार. मग हे तिसरं ऑप्शन पण गेलं, मग उरलं काय? हॅड रंग उरलं. बरोबर. द बेल हॅड रंग व्हेन वी एंटर द क्लास. जेव्हा आम्ही क्लासमध्ये प्रवेश केला तेव्हा बेल वाजलेली होती. मग पहिलं काय झालं? बेल वाजलेली होती ही पहिली ॲक्शन झाली. दुसरी ॲक्शन काय? तेव्हा आम्ही पाय ठेवला, म्हणजे बेल वाजल्यानंतर आम्ही पाय ठेवला, असा त्याचा अर्थ आहे. फर्स्ट ॲक्शन परफेक्ट पास्ट, सेकंड ॲक्शन सिम्पल पास्ट. मग लक्षात आला हा रूल. मग याचं उत्तर काय येणार? याचं उत्तर येणार 4. प्रश्न क्रमांक 10 उत्तर आलं 4. डन. पुढे प्रश्न क्रमांक 11 बघा. प्रश्न क्रमांक 11 काय म्हणतो बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. डन. द मीटिंग डॅश डॅश ॲट 5:30. म्हणजे रिकाम्या जागेनंतर काय म्हटलं आहे? ॲट 5:30. म्हणजे 5:30 अजून वाजले नाहीत, म्हणजेच हा फ्युचर टाईम एक्सप्रेशन आहे. हा काय आहे? फ्युचर टाईम एक्सप्रेशन आहे. लक्षात घ्या, फ्युचर टाईम एक्सप्रेशन आहे. डन. आता यामध्ये बघा, सिम्पल प्रेझेंटचा असा रूल म्हणतो की जर साध्या वर्तमानकाळात भविष्यकालीन टाईम एक्सप्रेशन वापरलेले असतील, साध्या वर्तमानकाळात जर भविष्यकालीन एक्सप्रेशन वापरले असतील तर तो म्हणजे घडणारी घटना, म्हणजे एखादी घटना घडणार आहे असा बोध त्यातून व्यक्त होत असतो. निअरेस्ट फ्युचर टेन्स तो व्यक्त करत असतो, म्हणजे एखादी गोष्ट होणार आहे, जवळच होणार आहे अशा अर्थाने जेव्हा रचना केली जाते तेव्हा सिम्पल प्रेझेंटमध्ये आपण फ्युचर टाईम एक्सप्रेशन दाखवत असतो आणि तो काळ असतो सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता इथं बघा, आता सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे? सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V1 किंवा V5 प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट सोडा इकडे. डन. जर करता V1 केव्हा येणार? जेव्हा करता आय असेल, वी असेल, यू असेल, दे असेल किंवा एनी प्ल्युरल असेल, लक्षात घ्या, तेव्हा काय येणार? तेव्हा V1 येणार. डन. आणि करता V5 म्हणजेच ज्या क्रियापदाला SES IS प्रत्यय लागला असतो त्याला आपण V1 म्हणतो, तो केव्हा येणार? जेव्हा करता ही असेल, जेव्हा करता काय असेल? ही असेल, शी असेल, इट असेल, एनी सिंग्युलर वेदर लाईव्ह ऑर डेड. एक क्वेश्चन
म्हणजे एक वचने असला पाहिजे, सजीव असो की निर्जीव, तिथं काय येणार? ही शीटला क्रियापदाला काय लागेल? एस ई एस किंवा आय ई एस प्रत्यय लागेल, म्हणजे व्हर्बला. तर बघा याच्यात कमिटी दिला आहे, बरोबर आहे. कमिटी हा काय आहे, सॉरी कमिटी नाही, मीटिंग आहे. मीटिंग काय आहे, मीटिंग काय आहे, मीटिंगला जर प्रोनाऊनमध्ये कन्वर्ट केलं तर काय होईल? ईट होईल. लक्षात घ्या, मग ईटला ईट जर करता आला तर क्रियापदाला एस एस लागेल, मग याच्यात कोणता प्रत्यय येईल? बरोबर कोणता प्रत्यय येईल? याच्यात प्रत्यय येईल पहिला स्टार्ट्स. विल स्टार्टिंग नाही येणार, विल बी स्टार्टिंग असतं, विल हॅव स्टार्टेड असतं, आलं का लक्षात? पण विल स्टार्टिंग नसतं, डायरेक्ट स्टार्टिंग येत नाही. पुढे त्याच्या सहाय्यकारी क्रियापद पाहिजे, म्हणजे ॲम इज आर वॉज वेअर किंवा विल बी शाल बी असं पाहिजे. स्टार्ट हा अनेकवचनी क्रियापद येतो, येणार नाही. आणि काय इथे करता एकवचनी आहे, द मीटिंग. लक्षात आला मग? मग प्रश्न क्रमांक 11 उत्तर काय आलं? एक आलं. द मीटिंग स्टार्ट्स ॲट द पास्ट 5, म्हणजे 5:30 मीटिंग चालू होणार आहे असा त्या वाक्याचा अर्थ आहे. क्लिअर? मग प्रश्न क्रमांक 11 उत्तर आलं एक. आता प्रश्न क्रमांक 12 बघा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन फ्रेज, म्हणजे गिवन फ्रेजचा वन वर्ड सबस्टिट्यूट काय येईल ते आपल्याला सांगायचं आहे. आता इथे बघा, अँड एक्स्ट्रीम फिअर ऑफ बिईंग इन अ स्मॉल कन्फाईड प्लेस. स्मॉल कन्फाईड प्लेस म्हणजे एखाद्या बंदिस्त जागेविषयी जी भीती वाटते, म्हणजे बंदिस्त जागेविषयी वाचणारी अवास्तव जी भीती असते त्याला आपण काय म्हणतो, ठीक आहे? आता इथे बघा, हायड्रोफोबिया. हायड्रोफोबिया काय? हायड्रोफोबिया हा रोग पण आहे, की आपण त्याला फिअर फ्रॉम वॉटर असं आपण म्हणतो, किंवा जलसंत्रास रोग असं म्हणतो. कुत्रा ज्या चावत फिरतो त्याला बी हायड्रोफोबिया असं म्हणतात. फोबियाचा अर्थ होतो काय? फोबियाचा अर्थ होतो भीती. फोबियाचा अर्थ काय होतो? फोबिया म्हणजे अननॅचरल फिअर, भीती. लक्षात घ्या, भीती असा त्याचा अर्थ होतो, लक्षात घ्या, ठीक आहे? आता इथे दिलं आहे बघा आपल्याला, हायड्रोफोबिया म्हणजेच काय? त्याला आपण म्हणतो फिअर फ्रॉम वॉटर. लक्षात घ्या, पाण्या, हायड्रो मीन्स वॉटर, फोबिया मीन्स भीती. हायड्रो म्हणजे काय? वॉटर, म्हणजे पाण्यापासून वाटणारी भीती. मग हे येईल का? नाही. आपला काय? इनक्लोज स्पेस, म्हणजे बंदिस्त जागेपासून वाटणारी भीती. आता क्लॅस्ट्रोफोबिया, आता क्लॅस्ट्रोफोबिया जो दिला आहे हा जो असतो काय असतो? फिअर फ्रॉम इनक्लोज्ड प्लेसेस. फिअर फ्रॉम इनक्लोज्ड प्लेसेस, फिअर फ्रॉम एनक्लोज्ड प्लेसेस म्हणजे बंद जागेविषयी वाटणारी भीती, किंवा छोटी जागा असते ती बंद असते आणि त्याच्याविषयी जी भीती वाटते त्याला आपण क्लॅस्ट्रोफोबिया असं म्हणतो. मग हे जे दिलं आहे, अँड ॲक्स्ट्रीम फिअर ऑफ बिईंग इन अ स्मॉल कन्फाईंड प्लेस, कन्फाईंड प्लेस म्हणजे बंदिस्त जागा जी वाटणारी भीती, त्याला आपण क्लॅस्ट्रोफोबिया असं म्हणतो. डन. पुढे बघा, प्रोजेरिया. प्रोजेरिया म्हणजे काय? प्रोजेरिया हा असा हे आजार आहे ज्या एखाद्या व्यक्तीला अकाली वार्धक्य येतं. अकाली वार्धक्य म्हणजे त्याला आपण बालवृद्धत्व म्हणतो, प्रीमॅच्युरिटी आपण त्याला म्हणतो, म्हणजे वयाच्या आधी एखादं गोष्ट येणे. म्हणजे अकाली वार्धक्य म्हणजे काय? वयाच्या आधीच म्हातारं होणं, त्याला आपण प्रेजोरिया असं म्हणतो. काय बोलो? अकाली वार्धक्य, अकाली वार्धक्य, लक्षात घ्या, ठीक आहे? आता पॅराफेरेनेलिया. पॅराफेरेनेलिया म्हणजे काय? आता ही खाजगी मालमत्ता असते, त्याला आपण काय म्हणतो? प्रायव्हेट प्रॉपर्टी. किंवा त्याला आपण आणखी म्हणू शकतो काय? ॲपरेटस, साधन सामग्री असं देखील त्याला म्हणतो. कशाला? याला, याला प्रायव्हेट प्रॉपर्टी असंही आपण म्हणतो, म्हणजे खाजगी मालमत्ता किंवा किंवा ॲपरेटस म्हणजे साधन सामग्री असं देखील आपण त्याला म्हणतो. मग लक्षात घ्या, दिलेल्या फ्रेजचा वन वर्ड सबस्टिट्यूट काय येईल? दिलेल्या वन वर्ड सबस्टिट्यूटचा म्हणजे या फ्रेजचा वन वर्ड सबस्टिट्यूट काय येईल? क्लॅस्ट्रोफोबिया असा येईल. डन. मग प्रश्न क्रमांक 12 उत्तर काय झालं? 2. डन. चलो नेक्स्ट. पुढे आता पुढचं दिलं आहे बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम. काय दिलं आहे? सिनॉनिम ऑफ द वर्ड इन ब्रॅकेट इन द फॉलोइंग सेंटेन्स. सिनॉनिम विचारलं आहे आपल्याला. बघा मग काय, रूपा ट्राईड टू मेक रिपरेशन्स. रिपरेशन्स, रिपरेशन्स म्हणजे, रिपरेशन्स म्हणजे ही अशी कृती आहे, जर आपल्याकडून एखाद्या गोष्टी चुकीची झाली असेल आणि ती माफी मागण्यासाठी आपण जो पछतावा करतो किंवा आपण ते असं नाही करायला पाहिजे होतं याच्यासाठी जी आपण
म्हणजे आपल्याकडून एखादं नुकसान झालं त्याचे नुकसान भरपाई म्हणून आपण क्षमायाचना जी करतो त्याला ॲपॉलॉजी असं देखील म्हणतात, याला रिपरेशन्स असं म्हणतात. हां, फॉर हर अनरुली बिहेवियर विथ हर इन लॉज. अनरुली म्हणजे काय? रॅश बिहेवियर, उद्धट वागणं, त्याला असं अनरुली बिहेवियर म्हणतात. म्हणजे रूपा ट्राईड टू मेक रिपरेशन्स फॉर द अनरुली बिहेवियर विथ हर इन लॉज. म्हणजे रूपा त्याच्या म्हणजे सासऱ्याच्या मंडळी करील जे उद्धटपणे वागली होती तिला कुठेतरी असं वाटत होतं की आपण त्याची काय केली पाहिजे, क्षमा मागितली पाहिजे असं रूपाला वाटत होतं. रिपरेशन्स म्हणजे काय? ॲपॉलॉजी, नुकसान भरपाई, किंवा त्याला आपण क्षमायाचना असे देखील म्हणतो. लक्षात घ्या, डन. आता इथे बघा, कंपन्सेशन म्हणजे काय? क्षतिपूर्ती, नुकसान भरपाई, त्याला आपण काय म्हणतो? रिपरेशन्स हा जो शब्द आहे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? कंपन्सेशन म्हणजेच काय? नुकसान भरपाई. लक्षात घ्या, नुकसान भरपाई, नुकसान भरपाई असं त्याला आपण म्हणतो. लक्षात घ्या, ठीक आहे. म्हणजे हा शब्द याला काय सिनॉनिम आहे, हा शब्द याला सिनॉनिम. आता इथं बघा, दुसरा शब्द दिला, डेलिगेशन. डेलिगेशन म्हणजे काय असतं? कमिशन, मंडळ असतं, एक संघटना असते, किंवा त्याला कमिशन, ऑर्गनायझेशन असं आपण म्हणतो, की आपण याला कमिशन, डेलिगेशन म्हणजे प्रतिनिधी मंडळ, किंवा आपण काय म्हणतो याला कमिशन. कमिशन म्हणजे मंडळ किंवा आयोग, किंवा याला काय म्हणतो आपण? याला काय म्हणतो? ऑर्गनायझेशन म्हणतो, किंवा रिप्रेझेंटेटिव्हचं क्लब असंही म्हणतो, मंडळ असंही म्हणतो, याला प्रतिनिधित्व असं म्हणतात. डेलिगेशन, डेलिगेशन आलं, प्रतिनिधित्व मंडळ, प्रतिनिधी मंडळ आलं असं आपण बोलतो. मग बघा, याचं समानार्थी हे आहे, हे येणार नाही. आणि ॲस्पर्झन म्हणजे काय? ॲस्पर्झनचा अर्थ होतो, हे बघा, एखाद्याची निंदा नालस्ती करणे, बदनामी करणे, त्याच्यावर टीका करणे, त्याला आपण म्हणतो ॲब्यूज. अब्यूज, किंवा आणखी त्याला शब्द आहे, आणखी त्याला शब्द आहे बघा, स्लर शब्द आहे, स्लर शब्द आहे. आणखी टीका करणे जर म्हटलं तर त्याला आपण सेन्शुअर असं म्हणतो. आणखी त्याला ज्यामध्ये त्याला शब्द आहे स्मियर. स्मियर म्हणजेच काय? हेज डाक आपण म्हणतो ना, काळे फासणे वगैरे मराठी शब्द वापरतो, त्याला स्मियर असं म्हणतात. म्हणजेच काय? निंदा नालस्ती करणे. काय करणे? नालस्ती करणे, बदनामी करणे असा त्याचा अर्थ होतो. मग हा त्याचा येईल का समानार्थी? नाही येणार. चौथा शब्द बघा, कोरिलेशन. कोरिलेशन म्हणजे काय? इंटरॅक्शन, परस्पर संबंध. इंटरॅक्शन, ठीक आहे, परस्पर संबंध, परस्पर संबंध असा अर्थ होतो. आता मराठी शब्द मी लिहित नाही, परस्पर संबंध म्हणतात, किंवा त्याला आपण सहसंबंध असे देखील म्हणत असतो. मग लक्षात आलं, प्रश्न क्रमांक 13 उत्तर काय आलं? मग कंपेन्सेशन असं आलं, भरपाई. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न क्रमांक 14 बघा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन फ्रेज. वन वर्ड सबस्टिट्यूशन काय येईल दिलेल्या फ्रेजवर? आता इथं बघा, द आर्ट ऑफ प्रिझर्विंग स्किन ऑफ ॲनिमल्स, बर्ड्स अँड फिश. आता प्रिझर्विंग स्किन ऑफ ॲनिमल्स, बर्ड्स अँड फिश म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? आता आपल्याकडे बघा ना, एखाद्या म्हशीचं पिल्लू जर वारलेलं असेल आणि ती म्हैस दूध देणारी असेल, तर आपण तिला काय करतो? त्या म्हैसूच्या पिल्लूला आपण स्टॉप करतो, गवताने वगैरे कापसाने भरून ठेवतो, तिला असं वाटावं की तो जिवंत आहे. तसेच याला आपण म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? ठीक आहे, आपण त्याला काय म्हणतो? त्याला टॅक्सीडर्मी असे म्हणतात. लक्षात घ्या, काय म्हणतात? टॅक्सीडर्मी असं म्हणतात. ठीक आहे, बघूयात आपण. आता पहिला शब्द काय आहे आपला? फिलॉलॉजी. फिलॉलॉजी म्हणजे काय? लक्षात घ्या, स्टडी ऑफ लँग्वेज. त्याला आपण काय म्हणूया? स्टडी ऑफ लँग्वेज, स्टडी ऑफ लँग्वेज, भाषेचा शास्त्रीय अभ्यास, किंवा त्याला भाषा रचनाशास्त्र असं देखील म्हणतात. पुढे आहे टॅक्सोनॉमी. टॅक्सोनॉमी म्हणजे, टॅक्सोनॉमीचा अर्थ काय होतो? द सायन्स ऑफ नेमिंग ऑर डिस्क्रायबिंग अँड क्लासिफाईंग ऑर्गॅनिझम. म्हणजे आपण त्याला काय म्हणूयात? वर्गविज्ञान, किंवा आपण म्हणतो वर्गीकरण विज्ञान. त्याला आपण काय म्हणूया? वर्गीकरण विज्ञान. लक्षात घ्या, वर्गीकरण विज्ञान. ठीक आहे, आता याला द सायन्स ऑफ नेमिंग ऑर डिस्क्रायबिंग अँड क्लासिफाईंग ऑर्गॅनिझम असे आपण म्हणू शकतो. ठीक आहे, हां. आता सेस्मॉलॉजी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे? सेस्मॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ अर्थक्वेक, भूकंपशास्त्र आपण त्याला असं म्हणतो. लक्षात घ्या, भूकंपशास्त्र असं त्याला आपण म्हणत असतो. लक्षात घ्या. आणि हे काय आहे? टॅक्सीडर्मी जो आहे, म्हणजे मृत प्राणी, पक्षी इत्यादी
ची शरीरे कापसाने आपण भरतो. तुम्हाला अगोदर सांगितलं, जर ते म्हस दूध देणारी म्हैस असेल, तिचं पिल्लू जर वारलेलं असेल, तर तिचं पिल्लू त्याच्यासमोर जिवंत आपल्याला जर दाखवायचं असेल तर आपण स्टफिंग करतो, म्हणजे गवताने, कापसाने वगैरे वगैरे वेगवेगळ्या प्रकारे. तर त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, टॅक्सी डर्मी असं म्हणतो. हाच तो टॅक्सी डर्मी आहे, लक्षात आलं. याला आपण काय म्हणतो मग, द आर्ट ऑफ प्रिझर्विंग स्किन ऑफ ॲनिमल्स, बर्ड्स अँड फिश. डन. मग प्रश्न क्रमांक 14 उत्तर काय आलं, प्रश्न क्रमांक 14 उत्तर आलं 4. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 15 बघा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. रिकामी जागा भरायची आहे, योग्य ऑप्शन आपल्याला वापरायचा आहे. द डॅश डॅश गिफ्टेड अ न्यू पेअर ऑफ इयररिंग्स टू हिज बिलोवेड. आता याच्यात बघा काय दिलं आहे, याच्यात बघा, बॅरन 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 दिलं आहे, बॅरॉन दिलं आहे, बॅरन दिलं आहे, ब्राऊन दिलं आहे, बरोबर आहे. आता याच्यात लक्षात घ्या, आता हा जो बॅरन आहे, म्हणजे म्हणतो बॅरन लँड आपण म्हणतो, हा बेअर किंवा अनप्रोडक्टिव्ह किंवा त्याला आपण वेस्ट लँड असंही म्हणतो, म्हणजे जी पडीक जमीन आहे, पडीक जमीन तिला आपण बॅरन असं म्हणतो. किंवा एखाद्या स्त्रीला जर मूलबाळ होत नसेल तर त्याला देखील आपण बॅरन म्हणजे वांझस्त्री असं म्हणत असतो, लक्षात घ्या. त्यासाठी आपण इंग्लिशमध्ये बॅरन हा शब्द वापरला होता, लक्षात घ्या ॲज अ माहितीसाठी तुम्हाला. डन. त्याला आपण काय म्हणा, पडीक जमीन, अनप्रोडक्टिव्ह ऑर वेस्ट लँड असं आपण म्हणतो. म्हणजे हे येणार आहे का, इथं व्यक्ती आहे, मग ही जमीन येईल का, नाही येणार. पुढे बॅरॉन, आता हा शब्द चुकीचा आहे, लक्षात घ्या. ब्राऊन शब्द आपण म्हणतो, ब्राऊन म्हणजे तपकिरी वगैरे, चॉकलेट कलर वगैरे म्हणतो, हा शब्द चुकीचा आहे. हा ठीक आहे. पुढचं काय आहे, बॅरन आहे शब्द, बॅरन शब्द आहे. बॅरन म्हणजे काय, जो सरदार असतो किंवा लॉर्ड असतो, किंवा आपण त्याला आणखी काय म्हणू शकतो, ॲरिस्टोक्रॅट फॅमिलीचा असतो, किंवा आपण त्याला म्हणू शकतो सम्राट किंवा जहागीरदार. काय म्हणतो, सम्राट किंवा जहागीरदार, त्याला आपण बॅरन असं म्हणतो. ठीक आहे. सरदार थोडक्यात काय, सरदार जहागीरदार असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. आणि हा ब्राऊन म्हणजे काय, हा कलर आहे. आपण काय म्हणतो, चॉकलेट म्हणजे चॉकलेट कलर म्हणा, किंवा विटेचा कलर म्हणा, किंवा आपण काय म्हणतो, ब्रिक विटेचा कलर म्हणतो, रस्ट जो गंज लागतो जो कलर असतो त्याला आपण ब्राऊन असं म्हणतो, तपकिरी रंग किंवा त्याला आपण बदामी रंग असं म्हणतो, तपकिरी किंवा बदामी रंग. आता विद्यार्थी मित्रांनो याच्यात बघा, या रिकामी जागी काय येईल, म्हणजे त्या सरदाराने आपल्या प्रेयसीला काय केलं, गिफ्ट अ न्यू पेअर ऑफ इयररिंग्स, म्हणजे एक पेअर दिली इयररिंगची, लक्षात आलं. ठीक आहे. बिलवड म्हणजे काय, प्रियसी असं त्याचा अर्थ आहे. डन. मग प्रश्न क्रमांक 15 उत्तर काय आलं, प्रश्न क्रमांक 15 उत्तर आलं 3. ठीक आहे. नेक्स्ट आता प्रश्न क्रमांक 16 बघा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता याच्यात बघा, रेहाना हॅज अ व्हेरी गुड डॅश डॅश फॉर डान्स ड्रामाज. आता याच्यात बघा, रेहाना हॅज अ व्हेरी गुड डॅश डॅश फॉर डान्स ड्रामाज, लक्षात घ्या. इथे याच्यावरून तुम्हाला उत्तर मिळेल, डान्स ड्रामाज. पहिलं पण कशावर होता क्वेश्चन, तो होमोफोन्स किंवा होमोनिम्सवर होता, हा पण प्रश्न त्याच्यावरच आहे. आता हा बघा, ट्रूप आहे, ट्रीप आहे, ट्रूप आहे, ट्रूप आहे, लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, हा जो ट्रूप असतो हा काय असतो, ग्रुप ऑफ डान्सर्स असतो, ग्रुप ऑफ डान्सर असतो. हा कलेक्टिव्ह नाव नाही, ग्रुप ऑफ डान्सर म्हणजे कलाकारांचा समूह असं त्याला आपण म्हणतो. आता याच्यामध्ये काय असतात, कलाकार असतात, कलाकारांचा संच किंवा कलाकार पथक असं आपण त्याला म्हणतो, ग्रुप ऑफ डान्सर्स असं म्हणतो. मग लक्षात घ्या, पहिलंच उत्तर त्याचं येईल, रेहाना हॅज अ व्हेरी गुड ट्रूप फॉर डान्स अँड ड्रामाज, म्हणजे कलाकारांचा समूह किंवा पथक आपण असं त्याला म्हणत असतो. आता ट्रीप म्हणजे काय, ट्रॅव्हल किंवा टूर, म्हणजे छोटीशी सहल, ट्रॅव्हल किंवा टूर, छोटीशी सहल जी जातो आपण आपण म्हणतो, बरोबर आहे की नाही, लहानशी सहल किंवा सफर, लहानशी सहल किंवा सफर असं आपण म्हणतो, लक्षात घ्या. मग हे येणार आहे का, हे नाही येणार. हा जो ट्रूप शब्द आहे तो असा आहे, असा नाही आहे. डन. म्हणजे तिसरा शब्द चूक आहे. आणि चौथा शब्द काय, ट्रूप, ज्या सैनिकांच्या म्हणजे काय असतं, सैन्यदल असतं, सैनिकांच्या जे टोळी असतात त्याला आपण ट्रूप असं म्हणतो. स्पेलिंग व्यवस्थित बघा, म्हणजे आपण त्याला सैन्यदल, आर्मी किंवा हां आर्मी ऑर मिलिटरी युनिट त्याला आपण काय म्हणतो, त्याला पण आपण ट्रूप म्हणतो. स्पेलिंग व्यवस्थित बघा, स्पेलिंग व्यवस्थित बघा. डन. म्हणून प्रश्न क्रमांक 16 याच्यामध्ये बघा, याचं उत्तर काय आलं, मग याचं उत्तर आलं 1. ट्रूप म्हणजे काय,
ग्रुप ऑफ डान्सर्स. ठीक, प्रश्न क्रमांक 16 उत्तर आलं एक. प्रश्न क्रमांक 17 बघा. चूज द ऑप्शन विथ द करेक्ट पंक्चुएशन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. करेक्ट पंक्चुएशन आहे बघा, करेक्ट पंक्चुएशन आहे याच्यावर पण, पंक्चुएशनवरच क्वेश्चन आहे लक्षात घ्या. आता इथं बघा, वेअर इज द हॅमर, व्हॉट डीड आय डू विथ द हॅमर. आता इथं बघा, इथं कसं दिलं माहिती का, वेअर इज द हॅमर. आता इथं बघा, अपॉस्ट्रॉफी एस आहे, इथं जर अपॉस्ट्रॉफी एस असेल तर याचा अर्थ असा होतो वेअर इज. वेअर इज म्हणजेच पहिली गोष्ट काय क्लिअर झालं, पहिली गोष्ट अशी क्लिअर झाली का हा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे, वाक्याच्या शेवटी काय यायला पाहिजे, प्रश्नचिन्ह यायला पाहिजे, सगळ्याच वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येतं आहे. ठीक आहे, आणि पहिली गोष्ट एखाद्या व्यक्तीचं तोंडचं वाक्य येते म्हणजे डबल युनिटेड कॉमामध्ये यायला पाहिजे, लक्षात घ्या. मग पहिलं वाक्य गेलं कारण सुरुवात डबल युनिटेड कॉमाने पाहिजे, परत ते कॅपिटल पाहिजे, मग चौथं वाक्य देखील गेलं. येथे स्मॉल आहे, येथे डबल युनिटेड कॉमा नाही, हे दोन गेलेत. आता राहिले कोणते, हे दोन. आता राहिलेल्या दोनमध्ये जे तोंडाचं वाक्य ते डबल युनिटेड कॉमामध्ये पाहिजे हेच आहे, आणि व्हेअर इज आहे शॉर्ट इथं दिलं आहे इज, येथे तो दिलेला नाही म्हणजे हे देखील चुकलं. आता हे बघा, व्हेअर इज द हॅमर क्वेश्चन मार्क आला, व्हॉट डीड आय डू विथ द हॅमर लक्षात आलं, इथं क्वेश्चन मार्क आला आणि डबल युनिटेड कॉमा आला. बघा त्या अनुषंगाने फक्त तिसरा जो पर्याय आहे हा योग्य पंक्चुएशन मार्कचा आहे अकॉर्डिंग टू पंक्चुएशनच्या रूलनुसार. मग प्रश्न क्रमांक 17 उत्तर काय आलं मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17 उत्तर आलं 3. क्लिअर, चलो नेक्स्ट प्रश्न. प्रश्न क्रमांक 18 बघा. पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर, इन जम्बल्ड ऑर्डर. अरेंज द पार्ट्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म ए मिनिंगफुल सेंटेन्स. पॅराजम्बलवर हा क्वेश्चन आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आता पहिलं बघा, द वॉइस हॅड टू बी हे वाक्य आपल्याला दिलेलं आहे, आणि उरलेली जी चार वाक्य आहेत ए बी सी डी ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. आता जर इथं तुम्ही बघितलं टू बी आहे म्हणजे दिलेलं कन्स्ट्रक्शन आहे काय, पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आहे, पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आहे, राईट. तर त्या अनुषंगाने आपण एलिमिनेशन मेथडने जर गेलो तर बघा, याच्यानंतर टू व्ही थ्री यायला पाहिजे. व्ही थ्री कुठं दिसतं या ऑप्शनमध्ये बघा, तो स्टार्टिंग ऑप्शन असेल, आणि त्याच्याने जर एकच ऑप्शन येत असेल तर त्याचं उत्तर घेऊन पुढे चालायचं. डन. नॉट व्ही थ्री कुठे, व्ही थ्री फक्त डीमध्ये आहे, लिसन नंतर टू हे प्रपोजिशन येतं. मग इथं बघा, द व्हॉइस हॅड टू बी लिसन्ड टू हे आलं, म्हणजे डीने कुठे ऑप्शन सुरू आहे का. बघा विद्यार्थी मित्रांनो, एलिमिनेशन मेथडने जर गेलो तर आपलं उत्तर आपल्याला आलं, आणि अशा प्रकारच्या प्रश्नात वेळ घालवायचा नसतो. मिळालं आहे का तुम्हाला, म्हणजे पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आहे, व्ही थ्री आपल्याला मिळालं, मग याचं उत्तर आलं. मग प्रश्न क्रमांक 18 उत्तर काय आलं, एक आलं. जिथे एलिमिनेशन मेथडने मिळत असेल तिथे एक्सप्लेन करण्यात काही अर्थ उरत नाही. क्लिअर, चलो नेक्स्ट. मग प्रश्न क्रमांक 18 उत्तर आलं एक. प्रश्न क्रमांक 19 बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता इथं लक्षात घ्या, इथं काय दिले, रिकाम्या जागेनंतर काय दिले, डॅश 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 एक्सक्लेमेटरी मार्क दिले. यू हॅव डन वेल, यू हॅव डन वेल हे शाबासकी देणारं वाक्य आहे, आणि रिकाम्या जागी आपल्याला या चार ऑप्शनपैकी कोणता शब्द एक्सक्लेमेटरी वर्ड हा शाबासकी किंवा शाबास असा उद्गार दर्शवतो ते लक्षात ठेवायचं आपल्याला. मग यापैकी व्हॉट दर्शवत नाही, सेम दर्शवत नाही, आलाच दर्शवत नाही, याला काय दर्शवतो, ब्रावो. ब्रावो हा काय आहे, म्हणजे एखाद्याने जर चांगलं काम केलेलं असेल तर त्याला शाबासकी देण्यासाठी आपण ब्रावो म्हणतो. शाबास असा उद्गार दर्शवण्यासाठी आपण ब्रावो वापरतो. ब्रावोचा दुसरा अर्थ देखील लक्षात ठेवा, जे तुम्हाला माहीत असेल की नाही, मला माहीत नाही, ब्रावोचा दुसरा अर्थ होतो मर्डरर, भाळोत्री मारेकरू, मर्डरर असा त्याचा अर्थ होतो, लक्षात घ्या. डन. भाळोत्री मारेकरू, लक्षात घ्या. डन. मर्डर असा देखील ब्रावोचा अर्थ होतो. क्लिअर. मग प्रश्न क्रमांक 19 उत्तर काय आलं, ब्रावो. क्लिअर, चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 20 बघा. प्रश्न आपण अतिशय व्यवस्थितरित्या वाचला पाहिजे. काय म्हणतोय प्रश्न क्रमांक 20, मी तुम्हाला अगोदर सांगितलं काही प्रश्नपत्रिकेत 15 प्रश्न आहेत, कुठे 25 आहेत, कुठे 50 आहेत, कुठे 10 आहेत, लक्षात घ्या. कशाही असू देत, आपल्याला सगळ्या प्रश्नपत्रिका इन डिटेल सोडवायच्या आहेत. बघा मग, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ फिलिस्टीन. अँटोनिम ऑफ फिलिस्टीन, फिलिस्टीन म्हणजे काय, फिलिस्टीन म्हणजे हा
म्हणजे असं म्हटलं जातं फिलिस्टीन हे इस्रायलचे शत्रू आहेत, म्हणजे इस्रायलचा शत्रू असं आपण म्हटलं जातं. पण फिलिस्टाईनचा खरा अर्थ जर बघितला तो असा व्यक्ती असतो की जो असभ्य असतो, असंस्कृत व्यक्ती असतो असा त्याचा अर्थ आहे. किंवा आपण याला असं म्हणूयात अनकल्चर्ड, अनकल्चर, अनकल्चर्ड, सॅवेज, किंवा त्याला आपण अनएज्युकेटेड असंही म्हटलं जातं, सॅवेज आहे अन, ठीक आहे. किंवा त्याला आपण बार्बेरियन असं देखील म्हणतो, म्हणजे रानटी असे लोक, म्हणजे कोण, फिलिस्टीन, म्हणजे ज्याचा कला व संस्कृतीशी काहीही संबंध नाही अशी व्यक्ती त्यांना देखील फिलिस्टाईन असं म्हटलं जातं. असं फिलिस्टीनचा अर्थ आहे. आणि त्याचा अँटोनिम आपल्याला बघायचा आहे, डन. त्याचा अँटोनिम आपल्याला बघायचा आहे, तर बघूया. पहिलं दिलं आहे बावडी. बावडी म्हणजे काय? बावडी म्हणजे व्हल्गर. बावडीचा अर्थ काय होतो? व्हल्गर. त्याला आपण डर्टी किंवा व्हल्गर असं म्हणतो, डर्टी किंवा व्हल्गर, ठीक आहे. त्याला आपण अश्लील असं म्हणतो, लक्षात घ्या, डन. अश्लील किंवा बिभत्स असं आपण म्हणतो. मग बावडी येईल का? त्याचं बावडी अँटोनिम त्याचं विरुद्धार्थी येणार नाही. कल्चर्ड म्हणजे काय? कल्चर्डचा अर्थ होतो सॉफिस्टिकेटेड. कल्चरचा अर्थ काय होतो? सॉफिस्टिकेटेड म्हणजे सुसंस्कृत, किंवा त्याला आपण एज्युकेटेड असं देखील म्हणू शकतो. म्हणजे आपण आपल्या भाषेत त्याला काय म्हणतो? सुसंस्कृत म्हणतो, सुशिक्षित म्हणतो. कोणाला? कल्चरला. मग हे काय आहेत? हे अशिक्षित रानटी आहेत, कला व संस्कृतीशी संबंध नाही यांचा, अनकल्चर्ड आहेत. मग कल्चर्ड त्याचं काय होतील? कल्चर्ड हे त्याचं काय येईल? अँटोनिम येईल. काय येईल? अँटोनिम येईल. हा त्याचा विरुद्ध अर्थ येईल. बार्बेरियन म्हणजे काय? सांगितले तुम्हाला. बार्बेरियन म्हणजे सॅवेज किंवा अनकल्चर्ड, सॅवेज किंवा अनकल्चर्ड, किंवा वाईल्ड, रानटी लोक आपण ज्याला म्हणतो ते होईल. जंगली, रानटी असं आपण जे म्हणतो त्याला आपण बार्बेरियन असं म्हणतो, डन. जंगली किंवा रानटी असं म्हणतो. मग हे पण येणार नाही त्याचं. आणि ग्रॉस म्हणजे काय? ग्रॉस म्हणजे एखाद्या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणे. ग्रॉसचा अर्थ स्थूल असा पण आहे, पण इथे स्थूल या अर्थाने ते येणार नाही. इथं आपण त्याचं घेऊ शकतो अज्ञानी, इग्नोरंट, इग्नोरंट, अज्ञानी असा त्याचा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे. किंवा इनसेन्सिटिव्ह, इनसेन्सिटिव्ह, असंवेदनक्षम असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे, लक्षात घ्या. किंवा ठीक आहे, कोणाचा अर्थ आहे असा? कोणाचा अर्थ आहे? इग्नोरंट किंवा इनसेन्सिटिव्ह हा कोणाचा अर्थ आहे? किंवा याला लो देखील म्हणू शकतो. लो म्हणजे हलक्या प्रतीचे, ग्राम्य, असभ्य असं त्याला आपण म्हणतो. हे लक्षात घ्या, ग्राम्य, असभ्य, असभ्य, हलक्या प्रतीचे असं देखील आपण त्याला म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? इग्नोरंट, लक्षात घ्या. आता आपण बहुतेक शब्द वेळेस आपण हा जो आहे ना फिलिस्टीन, फिलिस्टीनला कधी कधी सिनॉनिम याहू देखील येतो. काय येतो? याहू देखील येतो, लक्षात घ्या. याहूचा अर्थ काय होतो माहिती का? अनकल्चर्ड, असभ्य असा होतो, लक्षात घ्या, डन. या सगळे शब्द व्यवस्थित लक्षात घ्या. मग विद्यार्थी मित्रांनो इथं होतं चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ फिलिस्टीन, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे कल्चर्ड, क्लिअर. कारण हे पण तुम्हाला कळायला पाहिजे, कारण याच्यात बहुतेक शब्द विद्यार्थ्यांना नवीन होते. हे आपल्या पुस्तकात सगळे दिलेले आहेत, एव्हरीथिंग या पुस्तकात दिलेले आहेत, तुम्ही व्यवस्थित करा, क्लिअर. चला प्रश्न क्रमांक 21 बघा. प्रश्न क्रमांक 21 काय म्हणतोय बघा. चूज द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक. आता कशावर आहे? हा होमोनिम्सवर आहे, लक्षात घ्या. स्निग्धा वॉज कॉट रेड हँडेड अँड सो डिसमिस फ्रॉम हर सर्व्हिस फॉर ट्रीटिंग ग्रेट इंडियन क्लासिकल म्युझिक विथ, म्हणजे कशामुळे तिला डिसमिस करण्यात आलं? की जे आपलं इंडियन म्हणजे भारतीय शास्त्रोक्त संगीत आहे त्याला तिने काय डिसरिस्पेक्ट केलं, म्हणजे आदरभाव दाखवला नाही, म्हणजे डिसरिस्पेक्टफुली त्याच्यासोबत तिने ट्रीट केलं, म्हणून तिला सर्व्हिसमधून डिसमिस करण्यात आलं. आता त्यासाठी येथे कोणता शब्द आहे ते आपण भरायचं आहे रिकाम्या जागेसाठी. आता इथं बघा, इरेव्हरन्स, इरेव्हरन्सचं स्पेलिंग म्हणजे आपण रेव्हरंड म्हणजे आदर देणे असं म्हणतो, रेव्हरंड. त्यापासून त्याचा विरुद्धार्थी इरेव्हरन्स असा येईल. आणि इरेव्हरन्स जो आहे त्याचं स्पेलिंग बघा, आय डबल आर ई व्ही ई आर ई एन सी ई असं जिथं स्पेलिंग असेल ते त्याचं बरोबर आहे. आर ई एन सी पाहिजे आपल्याला, आर आय नाही, हे पण गेलं.
इथे हे चुकलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे तीन नंबरचं उत्तर याचं बरोबर आहे. एरिवरन्स म्हणजे काय? त्याचा अर्थ होतो डिसरिस्पेक्ट, डिसरिस्पेक्ट किंवा डिसग्रेस, अनादर, अनादर किंवा अनादरयुक्त कृती, अनादरयुक्त कृती असा त्याचा अर्थ होतो. युक्त कृती लक्षात घ्या, अनादरयुक्त कृती. रेव्हरन्स, आता आपण शिकलो आहे रेव्हरंट टिळक असं शिकलो आहे आपण. रेव्हरन्स, रेव्हरन्सचा अर्थ होतो आदर, पूज्यभाव. लक्षात घ्या, रेव्हरंटचा अर्थ होतो आदर, पूज्यभाव हा शब्द. आणि इरेव्हरन्स हा त्याचा विरुद्ध अर्थ आहे, लक्षात घ्या. मग आता रिकाम्या जागे काय येईल, करेक्ट स्पेलिंग त्याचं काय येईल, इरेव्हरन्स असेल. क्लिअर? प्रश्न क्रमांक 21 उत्तर आलं ते. प्रश्न क्रमांक 22 बघा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स. आता ॲक्सेंच्युएट असा शब्द आहे, ॲक्सेंच्युएट शब्द दिला आहे, लक्षात घ्या. पुढचं आता हे बघा, ॲक्सेंच्युएट शब्द दिला आहे. आता ॲक्सेंच्युएटचा अर्थ होतो काय करणं, हायलाईट करणं. काय करते, हायलाईट. ॲक्सेंच्युएटचा अर्थ काय होतो, हायलाईट, हायलाईट करणे. म्हणजेच याला आपण काय म्हणतो, जोर देणे, इम्फॅसाईज करणे असा अर्थ होतो. ठीक आहे, आता बघा काय वाक्य. सीमा लाईक्स टू वेअर क्लोथ्स दॅट ॲक्सेंच्युएट हर लवली फिगर. म्हणजे तिच्या सुंदर शरीर किंवा शरीर बांध्याला आकर्षित ठेवण्यासाठी स्निग्धा काय करते, चांगले कपडे परिधान करते असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच काय, त्याला ते शूट होतील, हायलाईट होतील, त्यासाठी ती जोर द्यायचा प्रयत्न करत असते. ह्या ॲक्सेंच्युएटचा अर्थ काय होतो, हायलाईट होतो. काय होतो, हायलाईट होतो. ठीक आहे, आता इथं काय म्हटलं आहे, अँटोनिम म्हटलं आहे, अँटोनिम म्हटलं आहे. आता इथं पहिला शब्द काय दिला बघा, पब्लिसाइज. पब्लिसाइज म्हणजे काय, पब्लिसाइजचा अर्थ होतो पब्लिसिटी, पब्लिसिटी. पब्लिसिटी म्हणजे काय, पब्लिसिटी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. पब्लिसिटी म्हणजे काय, जाहीर करणे, प्रसिद्ध करणे, जाहीर करणे, प्रसिद्ध करणे किंवा जाहिरात देणे असंही म्हणतो आपण, जाहिरात करणे वगैरे वगैरे असंही म्हणतो. टोन डाऊन, टोन डाऊनचा अर्थ होतो बघा, लक्षात घ्या, एखाद्या गोष्टीला कमी करणे, म्हणजे त्याला कमीपणा आणणे असा त्याचा अर्थ होतो, किंवा कमी जोर देणे असंही त्याचा अर्थ होतो. त्याला आपण गेट डाऊन किंवा सॉफन असं देखील म्हणत असतो, लक्षात घ्या. म्हणजे काय करणं, त्याचा अर्थ काय होतो, कमी होणे किंवा कमी करणे असा अर्थ होतो, कमी होणे. इथं जोर देणे आणि कमी करणे म्हणजे येईल का दोन नंबरचं ऑप्शन, त्याचं दोन नंबरचं ऑप्शन येईल का त्याचं, लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे आयडेंटिफाय. आयडेंटिफाय म्हणजे काय, ओळख देणे, वर्णन करणे. आपण त्याला नेम किंवा डिस्क्राईब असं म्हणतो, आयडेंटिफाय ठीक आहे, ओळख, ओळखणे, ओळख देणे असं त्याचा अर्थ होतो. अँड ॲडव्हर्टाईज म्हणजे काय, ॲडव्हर्टाईजचा अर्थ होतो पब्लिश, पब्लिश किंवा आपण त्याला म्हणतो प्रमोट, प्रमोट किंवा पब्लिसिटी असं म्हणतो. काय ना, जाहिरात देणे असा अर्थ होतो, लक्षात घ्या. मग हे पण नाही येणार, हे पण नाही येणार, मग याचं उत्तर काय येणार, याचं उत्तर हे येणार, एक पण नाही येणार. मग प्रश्न क्रमांक 22 उत्तर काय आलं मित्रांनो, 22 उत्तर आलं 2. प्रॉपर त्याचा व्यवस्थित बघा काय आहे ते, डन. आता पुढचं बघा, प्रश्न क्रमांक 23 बघूयात. प्रश्न क्रमांक 23 काय म्हणतो बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम, अँटोनिम, सिनॉनिम याच्यावर जास्त जोर दिला आहे. पुढे जसे जसे प्रश्नपत्रिका येतील सगळं क्लिअर होत जाईल. ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स. आता याच्यात बघा, राकेश ट्राईड टू मेक अ सरप्शिशियस रेकॉर्डिंग ऑफ द होल इव्हेंट. राकेश ट्राईड टू मेक सरप्शिशियस, सरप्टिशियस असा अर्थ आहे त्याचा. म्हणजे कॉम्पिटिशन जसं आहे तसा सरप्टिशियस असं आहे, सरप्टिशियस रेकॉर्डिंग ऑफ द होल इव्हेंट. सरप्टिशियस रेकॉर्डिंग म्हणजे काय, गुप्तपणे केलेली रेकॉर्डिंग, चोरून केलेली रेकॉर्डिंग. म्हणजे जे अनऑथॉराईज असतं त्याला मान्यता नसते, सिक्रेटली, स्टिल्थली असा त्याचा अर्थ होतो. आणि त्याला आपलं काय सांगितलं, सिनॉनिम सांगितलं आहे, म्हणजे चोरून केलेले है ना, याला आपण काय म्हणतो, सिक्रेट, सिक्रेट. किंवा आपण आणखी त्याला काय म्हणतो, अनऑथॉराइज्ड, अनऑथॉराइज किंवा स्टिल्थली असंही देखील आपण त्याला म्हणतो, चोरून गुपचूप केलेले. तर याचा समान अर्थ आपल्याला बघायचा आहे. बघा मग आता पब्लिक, पब्लिक म्हणजे काय, पब्लिक म्हणजे पब्लिकचा अर्थ जनता होतो, पब्लिकली आपण असं म्हणतो. तर याचा अर्थ आपण म्हणतो पॉप्युलर, युनिव्हर्सल, ओपन, सार्वजनिक. पब्लिक, पॉप्युलर किंवा त्याला ओपन आपण असं म्हणतो, ओपन टू ऑल म्हणतो, म्हणजेच पब्लिकसाठी आहे, म्हणजे सार्वजनिक आहे असा त्याचा अर्थ आहे, लक्षात घ्या. या अर्थाने आपण ते वापरतो. ठीक आहे, पुढे
ट्रूथफुल म्हणजे काय? ट्रूथफुल म्हणजे रिलायबल, रिलायबल किंवा ट्रू. आणखी आपण त्याला काय म्हणतो? हां, ट्रू. स्ट्रेट फॉरवर्ड असं देखील म्हणतो, किंवा ट्रूथफुल, सत्यवादी असं म्हणतो. लक्षात घ्या, मग हे काय येणार? येणार, ठीक आहे. आता इथे बघा पुढचं आहे ऑनेस्ट. ऑनेस्ट हा शब्द गेला. ऑनेस्ट म्हणजे काय? ट्रूथफुल. ऑनेस्ट म्हणजे काय? ट्रूथफुल. ऑनेस्ट म्हणजे ट्रूथफुल. डन. पुढे किंवा त्याला आपण ट्रू म्हणू शकतो, किंवा त्याला आपण डिसेंट असं देखील म्हणू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय? ऑनेस्ट, प्रामाणिक, डिसेंट, सभ्य असा अर्थ. ठीक आहे. पुढचं जो आहे क्लँडेस्टाईन. क्लँडेस्टाईन म्हणजे काय? क्लँडेस्टाईनचा अर्थ होतो सिक्रेट. क्लँडेस्टाईनचा अर्थ काय होतो? सिक्रेट, किंवा आपण त्याला हिडन, हिडन असं म्हणतो. मग गुप्तपणे किंवा सिक्रेट म्हणजे गुप्त, चोरून केलेले असा त्याचा अर्थ होतो. मग याचा समानार्थी काय येईल मित्रांनो? याचा समानार्थी काय येईल? याचा समानार्थी येईल पर्याय क्रमांक 4, क्लँडेस्टाईन म्हणजेच गुप्तपणे केलेले, चोरून केलेले, गुपचूप केलेलं. डन. प्रश्न क्रमांक 23 उत्तर आलं 4. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 24 बघा. कम्प्लीट द सेंटेन्स विथ द करेक्ट ऑप्शन. बघा इथे आकाश डॅश डॅश लिव्ड हिअर. आकाश डॅश डॅश लिव्ड हिअर. आता इथं ऑप्शनमध्ये सगळे ॲडव्हर्ब दिलेले आहेत. आता इथं बघा स्लोली. स्लोलीचा अर्थ होतो ग्रॅज्युअली. ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू असं आपण म्हणतो, ठीक आहे ना? हळूहळू असं म्हणतो, हळूहळू. मराठी लिहित नाही मी, लक्षात घ्या. डेली म्हणजे काय? डेली म्हणजे रेग्युलरली असा अर्थ होतो, दररोज, रेग्युलरली, दररोज असा अर्थ होतो. फॉर्मरली. फॉर्मरली म्हणजे काय? अर्लियर, बिफोर. अर्लियर किंवा बिफोर असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच किंवा त्याला आपण असं म्हणतो ॲट द टाईम, त्यावेळी, ॲट द टाईम असा त्याचा अर्थ होतो. किंवा त्याचा अर्थ नाव असा देखील होतो, लक्षात घ्या, ठीक आहे. पुढे नाव. नाव म्हणजे काय? नावचा अर्थ होतो आता. नावचा अर्थ काय होतो? आता. डन. आता नावला आपण नाउडेज असंही म्हणतो, नाउडेज असंही म्हणतो, ठीक आहे. आता हे बिफोर, सॉरी इथं लिहायचं होतं मला ते बिफोर. हे कोणाच अर्लियर बिफोर यायचं झालं. नाव आता आपण ज्यावेळेस लिहितो त्याचा अर्थ नाउडेज असाही होतो, दिस डेज असाही होतो, ॲट द मोमेंट असाही होतो, ॲट दिस व्हेरी मोमेंट असा देखील होतो. कोणाचा? नावचा अर्थ. मग आपल्याला काय विचारते? राकेश येथे राहायचा, आधी राहायचा, अगोदर राहायचा या अर्थाने पर्याय क्रमांक 3 असेल. फॉर्मरली, लॅटर आपण म्हणतो ना, फॉर्मर, लॅटर. फॉर्मरली इथे आकाश फॉर्मरली लिव्ह हिअर. आधी आकाश येथे राहायचा असं आपण म्हणतो. मग याचं उत्तर येईल 3. बाकीचे येणार नाहीत. का येणार नाहीत? कारण अर्थ तुम्हाला इथे दिले मी म्हणून ते येणार नाहीत. डन. प्रश्न क्रमांक 24 उत्तर आलं 3. प्रश्न क्रमांक 25 बघा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन फ्रेज. म्हणजे त्या फ्रेजसाठी वन वर्ड काय येईल ते आपल्याला बघायचं आहे. डन. आता बघा. द ॲक्शन ऑफ लुकिंग विदिन ऑर इन टू वन्स ओन माइंड. म्हणजे स्वतःमध्ये पाहण्याची कृतीला आपण काय म्हणतो ते आपण आता बघायचं आहे. द ॲक्शन ऑफ लुकिंग विदिन ऑर इन टू वन्स ओन माइंड. ठीक आहे. आता इथं बघा. इंट्रोवर्ड म्हणजे काय? इंट्रोवर्ड म्हणजे इंट्रोवर्ड हा कोण असतो? रिझर्व्ड, रिझर्व असतो, किंवा क्वाईट पर्सन जो असतो, म्हणजे जो अतिशय शांत असतो, मी तर काय असतो? कमी बोलतो, अंतर्मुखी ज्याला आपण म्हणतो ना, रिझर्व्ड. रिझर्व म्हणजे अंतर्मुखी आपण त्याला म्हणतो, रिझर्व. पुढे इंट्रोस्पेक्शन. इंट्रोस्पेक्शन म्हणजे काय? आत्मपरीक्षण. त्याला हार्ट सर्चिंग असं म्हणतात. काय म्हणतात? हार्ट सर्चिंग. स्वतःच्या याच्यात शोध घेणे, स्वतःचा शोध घेणे, हार्ट सर्चिंग त्याला असं म्हणतात. इंट्रोस्पेक्शन हा पार्ट आहे तो. कोणता? हार्ट सर्चिंग. लक्षात घ्या. आत्मपरीक्षण याला मराठीत आपण म्हणतो. काय म्हणतो? आत्मपरीक्षण. लक्षात घ्या हा शब्द नेहमी लक्षात घ्या. आत्मपरीक्षण काय आहे ते. पुढे एक्झामिनेशन. हे माहिती आहे तुम्हाला. एक्झामिनेशन म्हणजे टेस्ट, परीक्षा, हे नाही काही. आणि ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन म्हणजे रिव्ह्यू किंवा कन्सिडरेशन. रिव्ह्यू किंवा कन्सिडरेशन लक्षात घ्या. म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? निरीक्षण, अवलोकन असं म्हणतो. निरीक्षण किंवा अवलोकन असं म्हणतो. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, मग
वन वर्ड सबस्टिट्यूशन काय येईल त्या फ्रेजचा? वन वर्ड सबस्टिट्यूशन त्या फ्रेजचा येईल, त्याला आपण म्हणतो इंट्रोस्पेक्शन, आत्मपरीक्षण. लक्षात आलं? प्रश्न क्रमांक 25 उत्तर आलं 2. ठीक आहे, आता बघूयात विद्यार्थी मित्रांनो कोणत्या घटकावर किती प्रश्न आलेले होते ते आता आपण बघूयात. आता यामध्ये बघा, सिनोनिमवर 2 क्वेश्चन्स आलेले आहेत, पॅराजंबलवर 3 क्वेश्चन्स आलेले आहेत, टेन्सवर 2 क्वेश्चन आलेले आहेत, अँटोनिम्सवर 5 क्वेश्चन आलेले आहेत. लक्षात घ्या, अँटोनिम्सवर किती आहेत? सगळ्यात जास्त भर अँटोनिम्सवर आहे. पंक्चुएशनवर 2 आहेत, होमोनिम्सवर 3 आहेत, वर्ड्स ऑफर गेट कन्फ्यूज होमोनिम्स. वन वर्ड सबस्टिट्यूशनवर 4 आहेत, ॲडवर्बवर 1 आहे, ॲडजेक्टिववर 1 आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सवर 1 आहे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सवर 1 आहे. म्हणजे असे टोटल 25 प्रश्न यामध्ये आहेत. बघा मग, 3 and 2 5, 5 and 2 7, 7 and 5 12, 12 and 2 14, 17, 17, 17 and 4 21, 22, 24, 25 अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही जी सेकंड क्वेश्चन पेपर आहे यामध्ये 25 क्वेश्चन होते, त्याचं ॲनालिसिस दिलेलं आहे कोणत्या चॅप्टरवर किती क्वेश्चन आले होते. तर विद्यार्थी मित्रांनो ही दुसरी प्रश्नपत्रिका तुम्हाला लक्षात आली असेल असं गृहीत धरतो आणि हे लेक्चर संपवतो. धन्यवाद.